कितीही संघटना निघू देत, गुणवत्ता असतील तर शेतकरी त्यांच्या मागे राहतील. खासदार राजू शेट्टी. राज्यात वेगवेगळ्या संघटना आहेत, मग शेतकऱ्यांची आणखीन एक संघटना झाली तर बिघडलं कुठं? गुणवत्ता असतील तर त्या संघटना टिकतील, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लावला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मसुदा समिती निर्माण केली आहे. स्वतंत्र शेतकरी संघटना ते निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली. यावर खासदार राजू शेट्टी काय म्हणाले ते तुम्हीच पहा. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटना असतात, व्यापाऱ्यांच्या अनेक संघटना असतात. लोक या देशामध्ये 50%पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा ची लोकसंख्या आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या संघटना वाढल्या तर त्याबद्दल चिंता करायचं काही कारण नाही, चांगली गोष्ट आहे. उलट संघटनांची संख्या जेवढी वाढल तेवढं शेतकऱ्यांच्या प्रती विश्वास संपादन करण्यासाठी किंवा शेतकऱ्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी त्या त्या संघटनांच्या मध्ये स्पर्धा लागेल आणि स्पर्धेतून कधी गुणवत्ता ज्यांच्याकडे असते तेच पुढे येत असतात. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. उलट शेतकऱ्यांनी निवड करायला वाव राहिला, त्यामुळे अशा संघटना वाढल्या तर ते चिंता करायची गोष्ट नाही, चांगली गोष्ट आहे. भविष्यात जर सदाभाऊंनी जर संघटना स्थापन केल्यानंतर जर शेतकऱ्यासंदर्भात एखादा निर्णय चांगला हिताचा घेतला तर त्यांच्यासोबत तुम्ही तुमचं काय मत असतं? ह्या जर त्या गोष्टी आहेत आणि इथं काही व्यक्तिगत वाद वगैरे काही नाही आहे. जो काय आहे तो शेतकऱ्यांच्या प्रति निष्ठा ठेवायच्या की सत्तेच्यासाठी व्हावत जायचं हा वाद आहे. तो वाद संपला किंवा त्या वादातला तो मुद्दा संपला तर बाकीच काही वैयक्तिक भांडणाचं कारणच नाही. आता अनेक वेळा आम्ही सरकारच्या विरोधामध्ये लढत असतो पण शेवटी प्रश्न सोडवायचा असेल तर सरकारकडे जावंच लागतं आणि सरकारवर चर्चा करावी लागते. त्यावेळी ज्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं त्यांच्यावर चर्चा करणार नाही असं होत नसतं. त्यामुळं चळवळ ही व्यक्तीस अपेक्षा नसते तर ती प्रश्नाशी निगडीत असते आणि प्रश्नाशी एकमत होत असेल तर बाकीचा वाद असायचं कारणच नाही. आताच आपण ऐकलं खासदार राजू शेट्टी काय म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं आहे जर तरला फार महत्व नसतं. कामगारांच्या अनेक संघटना आहेत, शेतकऱ्यात एखादी वाढली तर लोकांना गुणवत्ता लक्षात येईल, स्वाभिमानीवर किंचितही फरक पडणार नाही. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.